चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी माई ढोरे तर उपमहापौरपदी भाजपाचे तुषार हिंगे विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे राजू बनसोडे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणुकीतून शेवटच्या क्षणी माघार घेतली. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांनी या निवडणूक प्रक्रियेचे पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा महापौर उपमहापौर पदाची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे राजू बनसोडे आणि भाजपचे तुषार हिंगे यांच्यात लढत होणार होती, मात्र शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीच्या राजू बनसोडे यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे भाजपचे तुषार हिंगे बिनविरोधी विजयी झाले. नुकतेच निवडून आलेले महापौरपदी आणि त्या महापौरपदाच्या खुर्चीवर मी बसल्यानंतर या शहराच्या विकासामध्ये जे काही कमतरता आहे, जे माझ्या आधीचे महापौर होते राहुल जाधव, आजचा पेपर आपण सर्वांनी वाचलेलाच असेल, त्यांची काही स्वप्न होती, शहराची काही स्वप्न आहेत, हा सगळा विचार अभ्यास मी करणार आहे आणि त्या प्रमाणे त्या गोष्टीला मी प्राधान्य देईन. आतापर्यंत शिवसेना सुद्धा राष्ट्रवादीला ते ज्येष्ठ श्रेष्ठ पक्षाचे आमचे देशाचे नरेंद्र मोदी आहेत, राज्याचे आमचे देवेंद्र फडणवीस आहेत, पिंपरी चिंचवडचे आमचे शहराध्यक्ष त्याचप्रमाणे कार्यसंबंध आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आहेत, त्याचबरोबर आमचे दादा महेश दादा हे आमदार आहेत, यांच्या लेवलचे ते प्रश्न आहेत, त्यांनी ते प्रश्नाचा नक्कीच ते अभ्यास करतील. मी छोटी आहे कार्यकर्ती, त्यांनी फक्त मला न्याय दिलेला आहे आणि माझे स्वप्न ते पुरे करीत आलेले आहे. हे खूप मोठं मला भाग्य लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या अगदी पाठीराखा भावासारखे ते मला या ठिकाणी सतत मदत करत असतात. आजही त्यामध्ये त्यांनी खूप मोठं मोलाचं सहकार्य आणि खूप मोठी जबाबदारी शहराची एक ज्येष्ठ नगरसेविका म्हणून त्यांनी माझ्यावर सोपवलेली आहे. मी फक्त अशीच म्हणेन की या ज्येष्ठांना आणि या श्रेष्ठींना कुठंही भारतीय जनता पक्षाची प्रथम महापौर मी झाले आणि यामध्ये कुठेतरी त्यांना कमीपणा आला येईल अशा पद्धतीची माझ्याकडून मी जबाबदारी घेऊन चुकी करणार नाहीये.